नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेलवर. तर आमच्याकडे 3-4 दिवस झाला एवढा पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे, फार पाऊस आहे. हा ना, लय पाऊस आहे असा की. आणि काय झालं माहितीये का, बाळ झोपलंय, ते आपण झोपले त्याच्यामुळे मी इथं बसले याला घेऊन, या दोघांना. काका हा काय करतो माहितीये तुम्हाला, तिकडे जातो घडी घडी त्या रूम मध्ये जातो, आणि मग दो दुपारी बाळ झोपत ना. हा, आणि तिथं काही ना काही आवाज गिवाज चालूच असतो, दरवाजा खटखटतो. म्हटलं चला ब्लॉक बी होईल, तो काय म्हणतो चल खेळायला, चल लहान बाळ कसं खेळायला. हा, नाही तर मग मला बोलतो मला चलतो खेळायला. मग म्हटलं चला आपण ब्लॉक काढू काय दादा. आणि हा आई खेळायला चल माझ्या बरोबर, शाळेत चाल म्हणतो, खेळायला चाल, खेळायला चाल आई. ना आता किती खेळायचं. आणि झालं काय माहितीये का, साड्याच्या घड्या मारत होते कधीची काम काय नाही, तर आता पाऊस पडतोय. म्हटलं जाऊ द्या काय करावं काय काम, जेवण वगैरे सगळे झालं, सगळ्या गड्या मारत बसली. मग मला बोलते आई ही साडी येलो कलर, आता ब्लाउज पण नव्हतं तरी पण मला घालावं लागली त्याच्या म्हणण्या असं का रे. आणि रात्री काय केलं माहितीये का, आम्ही बिग बॉस बघायला बसतो रोज रोज बसतो, कारण की आम्ही 8:30 जेवण सगळं तयार करून, पहिले मी लेट बनवायची जेवण, पण आता ना 8:30 पहिले पार 10 वाजायचे, 10:30, 10:15 आता काय झालंय जेवायला. हा, 8:30 मी बनवते, 9 चालू झालं की तोपर्यंत आम्ही सगळे जण बसतो. मग आता 8:30 जेवण बनत. हा, आणि मग आणि हा जा बस करता 9 वाजता, मग 9 वाजता मस्त जेवण करता करता हा बिग बॉस पाहतो, पूर्ण बिग बॉस हे होत संपून जात. आणि खरंच पहिल्यापेक्षा आता एवढं मजा येईल, आता एकदम इंटरेस्ट होत बघायला. नाही ना रे, तिच देशमुख सर खूपच चांगले, खूप खूप भारी, खूपच चांगलं म्हणजे सगळ्याला समजून घेतात, जे वाईट आहे वाईटाला त्याची पटकन उतरतात, आणि जे चांगले त्याला चांगले शब्द. मला तर वर्ष ताई आवडते, वर्ष मॅडम. हा अजून वर्ष उजगावकर, सूरज चव्हाण. तुला कोण आवडतो किट्टू? सूरज दादा, सूरज चव्हाण. अजून कोण कसा बोलताय काढील गाडी बघ बघ आगे. आणि ती निकी कशी करते काय, इकडे दाखवते त्याला, इकडे दाखव कसं करते, कशी करते निकी, नुसती भांडत राहती तर बोलला त्याला फक्त बाई. आणि जरा जोरात घरात आवाज आला तरी पण किट्टू बोलतोय निकी सारखं भांडायचं नाही, निकी सारखं भांडायचं नाही. कसं बोलतो तू, निकी सारखं भांडायचं नाही कोणी घरात, जोरात पण बोलू देत नाही बरं, जोरात बोलल्या बोलतो निकी सारखं भांडायचं नाही. कसा बोलतो तू, त्याला सगळं कळायला लागलं आता. हा, त्याला तिचं बाईच आवडते, बाकी काय नाही. ची आहे बोलतोय तसं भांडायचं नाही. आणि खरंच तिनं तिची निकीची कॉपी नसते केली तर आज ती तिच्यावर एवढं हे नसतं आलं. तिनं जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग केली, लय ओव्हर ऍक्टिंग केली. आणि ती जेव्हा तिला जेलमध्ये टाकलं तेव्हा तिला ती पटकन गेली तिथं, दरवाजा उघडायला तेव्हा दरवाजा तिचं काम होतं, पण लय पटापट गेली. हा, आणि दरवाजा उघडा तिला मध घेतला, कुलू पण लावली तिने स्वतःच पडलं तिला, की मला पुढच्या नेक्स्ट टाइम मला टाकतात का काय, हिचं काय होईल काय नाही, तिला काय तिला काय काहीच घेऊन. आणि ती रडती बिचारी मध्ये, पण तिने वाईट तसे काम केलेत. हा केलेत, पण मग आता चुकात सगळीकडूनच होतात, चुका वाईट केलं तिने जरा. हा, वाईट केलं, ओवर केलं, जास्त ना जास्त ओवर केलं ना, ज्याची स्वतःच्या बुद्धीने खेळली असती तर ती आज खेळ, ज्याची सजा त्याला भेटते. मग जास्त ओवर केलं ना करा, तुम्ही फॉलो करा, पण एवढं कोणाला फॉलो, एवढं ओवर करायचं. ती तिचा स्वभाव तसा आहे, ती भुकत राहते, पण हिची कॉपी केली तिने, ही जास्तच भुकली ना. हा, जसं म्हणतात ना कुत्रं कसं तोंडाला बांधतात भू भू भू, तसंच करत राहील. उभे राहण्याची ऍक्टिंग काय, चालण्याची काय, बोलण्याची काय, सर्व तिने सगळं सगळं वेगळंच केलं. एवढं चुकीचं नाही करायचं, आपलं आपलं जे आहे ना स्वतःच, स्वतःच खेळ खेळा तुम्ही, खेळायला चालत. आणि ती बिचारी दुसरी अंकिता, ती तर दिसते रडायची, तिने रडायला नाही पाहिजे बर का, पण रडायचं नाही तिने, खेळायला लागलं आपण ग्राउंड मध्ये आलो ना, मैदानात उतरलो ना, तर टप द्यायचीच असते, टप द्यायची ना, जे काय होईल ती देते टप. आणि पण तिला काय झालंय, तिला नाही सहन होत काही गोष्टी. हा, एखादा स्वभाव तसा असतो, स्वभाव असतो तसा, ती खेळती, मला उद्धट बोलत नाही, उद्धट नाही बोलत एवढं तिच्यात. आणि वर्षाताई सगळ्यांना समजून घेते, त्या समजून त्यांना घ्यावाच लागेल, कारण की त्या समजदार आहे, त्यांना माहित आहे हे लहान पोरत आणि यांच्याकडे तोंडी काय लावायचे, आणि तोच विषय किती चगळत बसायचा. त्या बोलल्या बरं त्याच विषयावर, तेच विषयावर, त्याच विषयावर सगळं बोलल्या ना, पहिले तर बोर होत होतो, पण आता एकदम फ्रेश वाटायला लागला. मराठी पाहायला इतकं बरं वाटतंय, नाही तर आपले लोक मराठी म्हणजे एवढं बघत नव्हते पाहिजे, नाही ज्याची ज्याच्याकडून चुकलं त्याच्याकडून बोलणार. मराठीला एवढं हे भेटलंय ना खरंच, आणि किती भारी बोलतात,
आणि खरंच सजा त्याला देतात ते. हा आणि ते तोंडावर बोलतात माग नाही. आणि हे कसं आहे यांच्या मध्ये माघारी बोलणं, हे तसं बोललं ते तसं बोलले आपल्याला काय पाहायचं मतलब पाण्याचं नाही, पण आपल्याला पण कळतं ना. आपल्याला कळतं मग आपण काय पाहायचं काय नाही पाहायचं, असं थोडं कोणी किती चूक करणार आपण बघत राहायचं नाही. हे चुकीचं आहे ना, आवाज तर उचलावाच लागेल. आवाज नाही उचलला तर कसं होईल. चला आता आपल्याला चहा बनवून. मी बनवते चहा एकदम. हा प्रथम बोलत ना त्याशी, मग मी भारी बनवतो. हा बनवते मी, त्याचं काय नाही. चाय बनवते मी मस्त पैकी. पण ते हे बबली उठले का बघावं लागेल. बाळ झोपले, बबली झोपली. हा त्यांना उठव आणि नंतर चहा बनव. हा ना ते उठले की ऑफिसला जायचं का काय काय करावं. पाऊस आहे माझा, थोडा पाय पण दुखतोय, कशाने चावतोय काय माहिती. कॅल्शियम कमी झालं का काय. प्रथमला सांगितलंय मी आज गोळ्या घेऊन या. तिकडे गोळ्या आहेत फ्लॅटवर, म्हटलं त्या टॅबलेट घेऊन या. मला कॅल्शियम कमी झालंय का काय काय. फोन करून त्यांना सांग. सांगितलंय त्यांना, बबलीला पण बोलली मी. रात्री पण का पाय दुखत होता माझा, एकच पाय दुखतोय. पोरं आले गेले सगळे जण का. बरं वाटलं ना तुम्हाला. हा सगळे आले तर ते बरं वाटलं. हो मला आजारी होती. हा ना ती थोडीशी आजारी होती. रक्षाबंधनला यायचं यायचं तर दुसऱ्या दिवशी आले. एक दिवस थांबले दुसऱ्या दिवशीच गेले. पण घर भरलेलं वाटतं का सगळे जण असले. हा ना आम्हाला खरंच आई बापाला इतकं बरं वाटतं ना की आई बापा सारखं कोणी म्हणजे आता काय बोलायचं. परत तेवढे घरात पूर आले का एकदम असं वाटतं की थकत नाही माणूस, कामाला नाही थकत नाही कारण किती थकवच नाही. पण ज्याच्या त्याच्या घरी आपल्याला बरं वाटतं. हा ते तर आहे. आता काय पण आले दोन दिवस राहिले. हा गेले. अरे बबलीचं काय नाही, बाळ मस्त आता व्यवस्थित झालंय, एकदम खेळतय. आता ते बी आहे म्हणून आपलं कर्म होतं. आम्हाला ते आहेत तर आता कर्म ते. आम्ही महिनाभर तिकडे होतो तर आमचा महिना कधी गेला कळाला नाही. आता इकडे थांबू आम्ही महिनाभर, कधी कळणार बाळा वाचून. बाळ तिकडे गेले की आमचा जीव नाही लागणार असं झालंय आम्हाला आता. आणि किट्टू दादाला काय होतं की किट्टू दादा लयच हुशार झालाय. एवढा हुशार आहे ना, बाळाला सोडून शाळेत ते नको बोलतोय. आता शाळेत जायचं नाही म्हणतो. हा बाळाला मला सांभाळायचंय ना, मी दादा आहे ना बाळाचा. शाळा शिकशील तर तो पण शाळा शिकेल. मग पहिले स्कूल मेन आहे, बाकी नंतर सर्व काही असं किटू दादाला बोललो आम्ही. तर आता आम्ही चहा वगैरे बनवतो. बबली तर काय नाही, तिचं बिचारीच सकाळचं हलकच असतं जेवण, म्हणजे बाजरीची भाकर एक टाइम, चपाती, दाळ चपाती, मेथीची भाजी, शेपूची भाजी, शेपूची भाजी, शेपू पालकची भाजी, सगळ्या भाज्या देतो. आणि मेथीची भाजी पातळ तिला द्यावं लागते. तिकडे पण हे केलं होतं. मी पण पटापट होऊन जातो. आमचं काय नाही, बाळाला घेऊन तिला म्हटलं एक दोन महिने बाई आराम करेल. पण तू भाज्या चांगले बनवते म्हणून ती पोरगी टिकली इथं. बात सही आहे. कुठली पोरगी म्हणजे हे भाज्या चांगल्या बनवते तू पातळ, त्यामुळे असंच असत ते. मग बाळातणीसाठी पातळच असतंय. मग मला कळत नाही तेवढं. सुक्या भाज्या कसं काय करणार. सुक्या भाज्या नाही करायच्या ना. मग बाळातणीला लेकरवाळीला पातळच भाज्या पाहिजे, तेव्हा दूध येईल ना व्यवस्थित. असं असतं ना. तर खरंच आता चायचा टाइम झाला आणि चायची बारी आता माझ्याकडे. माझ्याकडे ड्युटी लागली तुझ्याकडेच. तुला येतो ना चांगला, तुला शिकवलं ना मी, त्यामुळे तुला येतो. आरामात भेटत आता. पण आता आरामात नाही, सगळे बोलले भारी बनवती मम्मी. आता जाऊ द्या काय नाही. तसं कोणाचा बॉल फेकला तो बालाचा. मग दिदीला बॉल दिदीला दिला. अरे बाबा बॉल तू कोणाला दिला. कॉलेजला फेकून दिला खाली गेलेल तू. देवा काय रे दादा असं करतो तू. सगळे बॉल फेकून दिले त्याने. दादा असं नको करत जाऊनार आहे. अजून काय काय फेकलं बाळा. बिस्किट पण फेकले. अरे देवा पाहिलं का आम्ही इथं बसूच तर त्या गेले. तो म्हणे दिदीला खाली दिदी दिसली म्हणे तिला बिस्किट. कोणी कुठली दिदी चालत होती रस्त्याने. छोटी होती मग बिस्किट फेकले आणि बॉल फेकला तिला. तिने बाय बाय केला असं याला. आता एवढ्या उंचून काय दिसत नाही. इथून एका दिसत नाही बाई. इथून देवा देवा द्या ये ना का दाखव. इथून दिदी चालली ती. तू कुठल्या रूम मधून फेकला रे. त्या बाल्कनीतून फेकला असं. किट्टू पप्पाच्या रूम मधून. माझ्या रूम मधून. अरे देवा बाळाने हे उठले का बबली. आतून बाळ उठलं का. उठले फ्रेश व्हा म्हणा. चहा प्यायचा आई चहा ठेवती. इकडे 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 थांब तू. इकडे इकडे काय काय अजून फेकलं बाबा. अजून काही बिस्किट आणि एक बॉल. एक गाडी पण फेकली. अरे बाबा काय करायचं. आता तुला गाडी आणणार नाही तुम्ही. आम्हाला गॅलरी लावून घ्यायला नाही. आता गाडी जाण्याची नाही त्याला. अरे दादा तू आता तुला
मागवल्या तात्यानं गाड्या बबली आतून मागवल्या आलं इकडे इकडे बोल आहे का बोल इथे येऊन बोल बरं बाबा काय काय काम केले तर आम्हाला ऐकूया ना बसले माझं ध्यानच गेलं होतं थोडस असं थोडस ध्यान जाण रात्री तर माझं काय केलं इकडे 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 काय केलं माहितीये का बिग बॉस बघताना मी काय केलं त्यांनी रील काढली माझ्या रूम मध्ये गेला आम्ही प्रथम आम्ही बबली सगळे जण बसलो इथं मस्त बिग बॉस बघतो जानेवारीला जेल मध्ये टाकलं आम्ही सगळे आरामाने बघतो बाळ आमच्या जवळ यानं काय केला माझा मोबाईल घेतला माझा मोबाईल घेतला युट्यूबच चॅनल खोललं आणि स्वतःची रील बनवली आणि चड्डी वगैरे काहीच नाही कपडे नाही शर्ट नाही सगळं काढून टाकलं पालगाव ते कोणतं गाणं लावलं होतं काय होतं आपाचा विषय लय हाडाय आपाचाच होता ना आपाचाच आपाचाच काय अजून एक गाणं ते कार्ड आहे क्रेडिट कार्ड बापरे 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 टाकलं त्यानं ते गाणं बनवून कधी टाकलं काय माहिती पाचलाच टाकलं वाटतंय हा पहिलं काढून ठेवलं होतं आणि ते 5 वाजता त्यानं अपलोड केला आता काय झालं 1 वाजता मी 12 वाजता अशीच मोबाईल बघता बघता मी बघते रिपोर्ट भाई रिपोर्ट माझ्या उगाच काय आला मेल आला माझ्या जो प्रीतमला दाखवलं बोलले प्रीतम बघाव काय तर माझ्या युट्यूब चॅनलवर विशाल त्याच्या रूम मध्ये झोपलेला होता आणि पप्पा आम्ही प्रीतम सगळ्या गोष्टी गप्पा करत होतो आणि मग बघतो तो बापरे तुनं अपलोड केली म्हणे मम्मी रील बरं झालं तुमचं अकाउंट उघडलं असतं बरं मम्मी बरंच झालं तुम्ही हे केलं म्हटलं अहो मी ना काय झालं काय माहिती अचानक तुमच्या हातात दिला की प्रीतम हे बघा बरं काय येते तर मोबाईल वरती मग विशालला तेवढ्या रात्री बोलवलं मी रूम मधून म्हटलं विशाल पटकन ते डिलीट मार आणि युट्यूब वाल्यानं डिलीट केलं होतं ते रील त्याची आणि काय 130 काय हे पण आले ते त्याने लाईक पण आलेले होते बापरे बाप मी तर एवढी घाबरून गेले मला असं झालं म्हटलं देवा देवा मी एवढी मेहनत माझी खरंच मला तर म्हटलं मला एवढं टेन्शन झालं असतं माझी खरंच लई मेहनत आहे पप्पा लागले व्हायला टेन्शन घ्यायला सगळेच बबली टेन्शन मध्ये मग आज काय केलं सकाळपासून माझा फोनच नाही काय बोलतो माहितीये का मग आईचा आयफोन नाही घ्यायचा मला पप्पाचा नाही घ्यायचा आणि बाबाचा फोन घ्यायचा सकाळपासून आईचा फोन आणलाय मला आता त्याच्याकडे राहतो फोन माझा आईचा फोन नाही घ्यायचा त्याला फोन बंद करायचा फोन द्यायचा नाही झाला असता युट्यूब चॅनल उघडलं असतं असं तसं बोलत होता माहितीये का सकाळपासून नाही घेतला पण आता तो माझं हे करून द्यावं लागेल पण काय करणार पासवर्ड खोलून द्यावाच लागतोय ना आपण कुठल्या कामात असलो का आई दे ना आपण कुठल्या कामात पटतो खोलून देतो आपण आठवण नाही राहत आपल्याला आणि तो रील काढतो लगेच सध्या रील काढायला खोलतो हा आणि मी काय करायची द्यायची चल गेम खेळल काय करल पण तो तसा नाही करत रील काढतोय ना स्वतः याच्यावर जातो लाईव्ह जातो किती वेळेस तर लाईव्हवर गेलाय मला कोण सांगलाय मम्मी किट्टू लाईव्हवर आहे बघ मला नाही जमत अजून ते असले घातलेले काय नाही कंटिन्यू कपडे काढून ठेवतोय ना नाही मला नाही ते लाईव्हवर काय काय आपण थोडीशी लावली का लगेच एसी लाव म्हणतो आता रात्रंदिवस कशी एसी लावणार आपण तू त्याला गरम होतं लगेच शर्ट काढेल तरी मी आता अशी हे घालते त्याला जॉकेट वाले कपडे म्हणजे कसे त्यांना काढता येणार नाही पण चड्डी काढून टाकतो तो त्याला काढता येते असं झालंय वरचे राहिले शर्ट तर काय नाही पण खालून कपडे काढून टाकतो तो असं झालंय त्याच्यावर झालं हो झालं ऑफिस जायचंय का आपल्याला काय थांबा रे दादा पदर का धरतो माझा दादा रे शोने काय करू सांग चाय बनू चहा बनू मला इथं चाय बनव सोड ना दादा रे चाय झालाय माझं आता बनू चिकन टाकू चिकन खातो का तू चिकन टाकायला चिकन खातो ना चला दादा माझा चाय झाला बनवून चहा भारी बनवला तो पण आता बनवला ना चांगला का हे करू चांगलं बनलं असत म्हणजे अद्रकचा वास शेंटी उरला चांगला काय दादा उचलून आता मी चहा बनवूस तर पण तुला उचलून घ्यायचे चहा बनवूस तर पण उचलून घ्यायचे बोल काय सांग आता सांग काय अद्रक टाकली चहा टाकली चहापत्ती टाकली साखर टाकली मग चहा बनला दूध टाकलं तुला येतो का बनवता काय काय बनवशील तू त्यांना सांग तुला शिकवावं लागल बत्ता अजून चाय अजून काय बनवशील मी म्हातारी झाल्यावर मला बनवून देशील तू मी म्हातारी झाल्यावर का मी आताच म्हातारी झाली नाही झाली तू मोठा झाला म्हातारी हो बर बर बापरे ह्यो मोठा झाला मी म्हातारी बरोबर त्याच मग तू कधी कधी मला आजी बोलतोस ना बोल ना
मग आजी? आईच आवडते. छान आजी पण बोल, मला काय फरक नाही पडत माझ्या. हा मला आवडत दादा आजी बोललेलं. पण माझा लाडाचा नातू माझ्या शिवाना शालका आहे, तिकडे एक नातू माझ्या. चल बाई बाई, त्या नातू काय करतोय बघू द्या बरं मला चहा बिऊन. माझा नातू काय करतोय तो लहानचा नातू. चला बरं पण लहानचा नातू आता उठला खेळायला बसला. लहानचा नातू काय करतोय? चला बरं, चल बरं बाबा, लहानचा नातू बघ बरं जाय त्याला चहा आणते. तिकडे बाल्कनी मध्ये बिस्किट होते आणा. थांबा लहानच्या नाताकडे चला एकदा चहा घेऊन. सायकल तिकडे नेऊ ठेव. हा सायकल तिथे नेऊ. हा बाळाला घेऊन ये. लू माझ, छोना माझ, नातू माझा, लाडाचे माझ, छोन पापडी माझी. कोणाची आहे? कोणाचा दादा आहे? माझा दादा आहे. अरे बाबू, आईचा दादा आहे. आईचा छोन आहे. आईचा हिरा मोती, दोन दोन मोती, एक हिरा एक मोती आईला. ओ बाई, माझ्या सोन्याचा तुकला, माझ्या सोन्याचा तुकला. माझी मम्मा, मम्मा आहे माझी. माझी मम्मा आहे तुम्ही? शोना आहेत माझ्या तुम्ही? छोना आहे. नवीन दुलेश आणला? किती दुलेश आणलेत बाई तुम्हाला? किती दुलेश आणले बाई तुम्हाला? लय दुलेश आणले, बोलतोय चांगलं. हा मम्मी चहा पेती. चांगलं झालं चहा? भारी बनवतो तू, तूच बनवतो तुम पुढे. मी पण तेच सांगते तुट जात ते तुला सगळे चांगलं बोलले. हा तुम्ही म्हटलं तसं काही नाही माझं. तुम्ही बघा, टेन्शन नका, तुमचं काम वाचलं ना. हा ना, तेच ना, काम वाचलं ते सुख नाही जमला. आज सुख आहे ना, कुठं नाही म्हणत. मी कधी कधी वाकड तोंड केलं आणि तो कधी पाहिलं? कोणी पाहिलं मला सांग ना. कोणी पाहिलं खरं का नाही? खोट बोल ना खरं बोल. मग खोट बोलू शकत. खरं बोल. किट्टूला विचार बरं. किट्टू इकडे सांग तू खर. पप्पा बाबा आईला भांडत होते ना किचन मध्ये, कसं तोंड केलं ना बाबानी माझं. किट्ट बघा सगळं खरं बोलतय. चहा पिला, बसलो मस्त बाळाला. बाळाजवळ बसलो तो, चहा पिलो, मस्त गप्पा मारल्या. परत बाल्कनीत आलो. बाल्कनीत थोडस मजा वाटते म्हणजे वारा लागतो. पण लय थंड हवा आहे. लय थंडी हवा आहे खरंच. आता तेच ना, मला असं वाटलं आता चालेल तुम्ही जा ऑफिसला, जाऊन या. मी साडी बदलते, बनवते. बिग बॉस चालू होईल आता थोड्या. बिग बॉस चालू होईल ना थोड्या वेळा? नाही, अजून दोन तीन तास आले. मी आता फटाफटलं जेवणाला लागते, कारण की जेवणाची क्लिप काही घेत नाही मी आता. हा ब्लॉग इथं चेक करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरंच मला